या छोट्या छोट्या उपायांनी जर वेदना कमी होत असतील तर कान दुखतोय माझा, डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर कान कापून टाकूया म्हणून सांगतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. किंवा त्याचं ऑपरेशन करूया म्हणून सांगतील. माझा आक्षेप नाही आहे ऑपरेशन करायला किंवा कान कापून टाकायला, सुद्धा गळासुद्धा कापला तरी चालेल, पण खिसा तरी कापू नका ना. आणखीन एक प्रकार आपल्याकडे केला जातो, त्याला म्हणतात अवगाह स्वेद. अवगाह म्हणजे झोपून राहायचं, पाण्याच्या टबामध्ये झोपून राहायचं. आता हा पाण्याचाच टब, ह्याच्यात जर औषधी काढे ओतले तर काढ्याचा अवगाह होईल. विशेषतः कटी भाग म्हणजे कमरेचा भाग, या भागामध्ये जर आपल्याला शेक घ्यायचा असेल, म्हणजे कंबर दुखते, माकडहाड दुखतं आहे, पुढे जननेंद्रिय दुखतं आहे, योनिमार्गाचा काही भाग दुखतो आहे, संडासच्या जागेला दुखतं आहे, मूळव्याधीचं दुखणं आहे, ह्या सगळ्या अवयव, खुबे दुखत आहेत, मांड्या दुखत आहेत, याला अवघा स्वेद अतिशय छान काम करतो. आपल्या अवतीभोवती अनेक झाडं आहेत, अनेक झाडं आहेत, त्याच्यामध्ये निरगुंडी नावाचं एक झाड आहे ज्याला आम्ही कात्रे लिंगड असं म्हणतो. त्याची पानं अशी कातरल्या कातरल्यासारखी असतात. तर ही जी पानं असतात, ही पानं आणायची, पाण्यामध्ये टाकायची, हे पाणी उकळवायचं, म्हणजे हा निरगुंडीचा काढा तयार झाला. निरगुंडी नसली, बेलाची पानं विकत मिळतात ती आणून घाला, किंवा तुमच्याकडे सुंठ असेल सुंठ घाला, किंवा बाजारामध्ये दशमूळ भरड नावाचं एक औषध विकत मिळतं तर त्याचा काढा करायचा, आणि नुसतं त्या काढ्यामध्ये बसून राहायचं. मोठा टब आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो अशी अशी अवस्था नाही आहे, परंतु आपल्याला कपडे धुण्याचा टब तर आपल्याकडे आहे, निश्चितपणे आहे. जरा मोठ्या आकाराचा टब घ्यायचा आणि पाय बाहेर ठेवायचे, आणि हात त्या टबवर येतील अशा रीतीने पाय बाहेर सोडून कमरेचा भाग पाण्यात बुडेल अशा रीतीने पाणी ओता, पाण्याचा काढा करून घ्या, पाण्यात सैंधव घाला, पाण्यात एरंडेल तेल घाला, पाण्यामध्ये हळद घाला, की झालं हळदीचा शेक, सैंधवाचा शेक, एरंडेलाचा शेक एकत्र करून घेतला तरी फायदा होईल. याला म्हणतात अवगाह स्वेद. यामध्ये काही त्रिफळा चूर्णासारखी औषधं घातली. आता नाही का ते जांभळ्या रंगाचं औषध देतात तुम्हाला आत घालण्यासाठी, पोटॅशियम परमँगनेट, बरोबर. त्याहीपेक्षा अधिक गुणवान आमचं त्रिफळा चूर्ण आहे. हे त्रिफळा चूर्ण टाकायचं आणि त्याचा काढा करून जो ते पाण्यात ओतला तरीसुद्धा वेदना कमी व्हायला किंवा रक्त पडणं थांबण्यासाठी खूप छान उपयोग होतो. याला म्हणतात अवगाह स्वेद. हा जो अवगाह स्वेद आहे, या अवगाह स्वेदाचा खूप छान परिणाम होतो. तुम्ही नुसतं गरम पाण्यात बसणं हा देखील सुखदायी प्रकार आहे, आणि तो फक्त कमरेपुरताच मर्यादित राहतो असं नाही, तर त्याने पूर्ण पाठीचा कणा अगदी डोक्यापर्यंत संवेदना जातात आणि खाली पायापर्यंत. साधा सोपा प्रकार आहे. दुसरा आणखीन एक प्रकार आहे, तो म्हणजे नाडी स्वेद. नाडी म्हणजे वायर, ट्यूब. आपली गॅस सिलेंडरला असते तो रबर ट्यूब असते ती, ती एखादी फुकट गेलेली ट्यूब जरी आपल्याकडे जमा करून ठेवलेली असेल, प्रेशर कुकरमध्ये शिटी काढायची आणि तिथे ही ट्यूब लावायची. तुम्ही आयुर्वेद पंचकर्म करणाऱ्या तज्ज्ञांकडे हे बघितलं असेल, घरी पण करता येऊ शकेल, जरा सावधगिरी बाळगावी लागते एवढंच. ह्या प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून त्याच्यात ही औषधी द्रव्ये घालायची जी मगाशी मी वर्णन केली, मग त्याच्यात निरगुंडीचा पाला असेल, बेलाची पानं असेल, तुळस असेल किंवा अन्य काही औषधी असतील, ह्या त्याच्यात घालून त्या नाडीमधून, त्या पाईपमधून येणारी जी वाफ असते ती विशिष्ट ठिकाणी जर ठेवली, तर तिथून येणारा जो धूर आहे किंवा वाफ आहे, ही वाफ माझ्या विशिष्ट अंगाला जर घेतली, आता मनगट दुखतं आहे तर मनगटाला तो भाग शेकून घ्यायचा. आपल्या घरामध्ये पाण्याची किटली तरी असेल, जुन्या काळात कुठेतरी ठेवलेली अशी पितळीची, तांब्याची, आता ॲल्युमिनियमची मिळते, ती जास्ती उपयोगाची नाही, ती बरी नाही, तांब्याची पितळीची खूप चांगली. आता या किटलीचा वापर शेक घेण्यासाठी कसा करू शकतो? झाकण काढायचं, त्याच्यात पाणी भरायचं, त्याच्यात हळद घाला, बेलाची पानं घाला, सैंधव घाला, एरंडेल घाला, निरगुंडीचा पाला, बेलाची पानं, झाकण लावायचं आणि ठेवायचं गॅसवर. आता गॅसवर ठेवल्यानंतर हे झाकण घट्ट बसणार आहे, जी वाफ तयार होईल, मात्र हे पाणी जे आहे हे पाणी इथनं उडण्याची शक्यता असते, त्यामुळे पाण्याची पातळी या सोंडेच्या खाली यायला पाहिजे, मग इथनं वाफ येईल. आता ही वाफ अशीच्या अशी जर धरली, किटली एवढ्या गॅसवर जर उंच ठेवली, तर इथून येणारी जी वाफ आहे ही वाफ देखील माझ्या मानेला मी घेऊ शकतो, माझ्या गुडघ्याला घेऊ शकतो, माझ्या हाताला, माझ्या खांद्याला, कुठेही घेऊ शकतो. याला म्हणतात नाडीस्वेद, घरगुती पद्धतीने केलेला. त्यामुळे आपण युक्ती जर वापरली तर अनेक प्रकारचे शेक घरच्या घरी करू शकतो. आणखीन एक घरच्या घरी करता येण्यासुगा शेक, जो आपण लहानपणी सगळ्यांनीच केला आहे, कांद्याने शेकणं. कांदा गरम करायचा. आता कसा गरम करायचा? एक रुमाल घ्यायचा, एक कांदा घ्यायचा. महाग झाला आहे कांदा, पण औषधाला पर्याय नाही. हा कांदा रुमालात गुंडाळायचा आणि हा रुमालात गुंडाळण्या अगोदर चुलीवर किंवा गॅसवर असा चांगला शिजवून घ्यायचा. शिजवून म्हणजे पाणी नको, नुसताच भाजून घ्यायचा.
वरचं काळं साल काढून टाकायचं आणि तो रुमालात ठेवायचा आणि धरायचं त्याला घट्ट आणि दुखणाऱ्या भागावर, मग ते डोकं असू देत, ते पोट असू देत, ती पायाची टाच असू देत, नंतर मान असू देत, जरा चटका बसेल इतक्या गरम गरम ह्या कांद्याने जर शेकलं तरी वेदना कमी होतात. कांदा जेव्हा आपण गॅसवर भाजतो तेव्हा ह्या कांद्यातलं तेल बाहेर पडतं आणि हे तेलही गरम होतं आणि ह्या तेलाचा सुद्धा शेक वेदना शमन करण्यासाठी खूप छान उपयोगी पडतो. केरळमधलं एक तेल हल्ली सर्व पंचकर्मतज्ञ वापरतात, बुरुवेण्णा तेल नावाचं तेल आहे. ह्या तेलामध्ये देखील कांदा असतो आणि ह्या कांद्याचा उपयोग वेदना शमनासाठी होतो. आपल्या घरात आहे म्हणून मी फक्त सांगितलं, घरगुती औषधांची आपण चर्चा करतोय. कांद्याचा शेक जसा घेतो तशा ओव्याच्या पुरसुंडीचा शेक कधी आठवतोय? पोटात दुखलं तर, बरोबर. जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर पोटाला ओव्याने शेकायचं. आता ओव्याने कसं शेकायचं? तर एक कढई घ्यायची, ती निश्चितपणे पितळीची किंवा तांब्याची, जर तुम्हाला पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तांब्या पितळीची भांडी उपलब्ध आहेत, ती विचारा, त्याच्या नंबरवर संपर्क करा की तुम्हाला ह्या कढयासुद्धा विकत मिळतील, ह्या किटल्यासुद्धा विकत मिळतील, ही भांडी पराती देखील विकत मिळतील. घरात तांब्याची पितळीची भांडी वापरणं हे खरंच श्रीमंतीचं लक्षण आहे. पूर्वी पेशवाई थाट होता, सगळं चकचकीत होतं, हे आताचं चकाकतं आहे मुद्दाम, ते स्टीलसारखं, त्याच्यापेक्षा तांबं आणि पितळ सगळ्यात बेस्ट. तर ह्या तांब्या पितळीच्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये हा ओवा जरा भाजून घ्यायचा, त्याचा एक खमंग वास येतो, त्याचा एक धूर तयार होतो आणि मग हा लगेच एका रुमालाच्या पुढच्या टोकामध्ये बांधायचा, छोटीशी पुरचुंडी तयार होते, त्याने पोट शेकून घ्यायचं, विशेषतः बेंबीच्या बाजूला शेकायचं, त्याने पोटात दुखणारी कृमींमुळे असणारी जी वेदना असते ती देखील कमी व्हायला मदत होते. मला आठवतं आहे आमच्या घरी एक आजीबाई यायच्या आणि एकदा आमच्या लहान मुलाचं पोट दुखत होतं, त्यांनी केलेला उपाय सांगतो. त्यांनी काय केलं तर एका कढईमध्ये ओवा टाकला, तो ओवा जळायला दिला, त्याच्यावर त्यांनी आपलं तोंड नेलं आणि आ करून राहिल्या, येणारा धूर सगळा त्यांनी आपल्या तोंडात घेतला, असा ओढून घेतला आणि त्या छोट्याशा तान्ह्या बाळ्याच्या पोटावर तो धूर फुंकला. आता किती नाजूकपणाने शेक दिलाय हा, ही युक्तिचिकित्सा आहे. बाळ ते केवढं नाजूक, त्याच्यात त्याचं पोट नाजूक, त्याच्यावर चामडी नाजूक आणि त्याच्या पोटात दुखत असेल म्हणून धुरीने शेक द्यायचा आहे, ओव्याने शेक द्यायचा आहे, थेट शेक जर दिला असता तर त्याच्या चामडीला त्रास झाला असता, म्हणून तो धूर तोंडात घेऊन तोंडाने ब्लो करायचा. किती सुंदर संकल्पना आहे. आणि काही जंतुसंसर्ग वगैरे होत नाही. जी उष्णता आहे या उष्णतेमध्ये सगळे जंतू मारले जातात, त्यामुळे धूर ही अतिशय सुंदर चिकित्सा शेक घेण्यासाठी या ओव्याच्या धुराचा देखील आपण वापर करू शकतो. तवा गरम करून त्याच्यावर रुमालान ठेवून शेकत नाही का कधी? तो सुद्धा खूप छान शेक घेण्याचा प्रकार आहे. आपल्याला जो शेक जसा अपेक्षित आहे तसा तो करावा. गरम पाणी आहे असं चांगलं रटमटीत पाणी आणि त्याच्यात एवढा मोठा टॉवेल घ्यायचा आणि तो असा वरणं खाली सोडायचा, दोन हात सोडायचे नाहीत, ते तसेच ठेवायचे आणि तो असा बुचकळून काढायचा आणि बुचकळून तो असा घट्ट पिळत जायचा. असा पिळत गेलात की त्यातलं पाणी सगळं गळून जाईल. पाणी उकळतं आहे आणि हे सगळं घट्ट 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 पिळल्यानंतर पाणी सगळं निघून जातं आणि पाण्यातली वाफ मात्र फक्त या टॉवेलमध्ये गुंडाळली जाते आणि नंतर ह्या गुंडाळ्याने शेक घ्यायचा. हळूहळू तो गुंडाळा सोडवत जायचा, त्यातली वाफ आतमध्ये जाते आणि आपल्याला जे हवं ते काम होतं, वेदना शमन. वेदना कमी करण्यासाठी आता हाच टॉवेलचा पिळा जर मानेवर ठेवलात तर मानेला शेक नाही का मिळणार? असाच टॉवेलचा पिळा कमरेवर बांधलात तर कमरेला शेक नाही का मिळणार? असाच पिळा जर गुडघ्यावर ठेवला तर गुडघा दुखायचा नाही का थांबणार? दुखणार, थांबणार. त्यामुळे हे शेक घेण्याचे छोटे छोटे प्रकार जे आहेत हे सगळे प्रकार आपल्याला घरगुती स्वरूपामध्ये शिकून घेतले पाहिजेत. आम्ही काय करतो माहिती आहे, तहान लागल्यानंतर विहीर खणायला जातो, परंतु हे प्रॅक्टिकल आता जसं सांगतोय असं एक एक करून बघा किती वेळ लागणार आहे. ओ 5 मिनिटात मी सांगितलं, 5 मिनिटात तयारी होते. गॅस पेटवायला कितीसा वेळ लागतो आता तो फुंकायला सुद्धा लागत नाही, नुसतं लायटर मारला की हं म्हणून तुमचा अग्नी तयार. रुमाल आहे, दगड आहे, लाटणं आहे, वरवंट आहे, सगळे प्रकार एकदा करून बघा. कशासाठी करून बघायचे? पुढच्या पिढीला समजलं पाहिजे. या छोट्या छोट्या उपायांनी जर वेदना कमी होत असतील तर कान दुखतोय माझा, डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर कान कापून टाकूया म्हणून सांगतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. किंवा त्याचं ऑपरेशन करूया म्हणून सांगतील. माझा आक्षेप नाही आहे ऑपरेशन करायला किंवा कान कापून टाकायला, सुद्धा गळासुद्धा कापला तरी चालेल, पण खिसा तरी कापू नका ना. छोट्या छोट्या गोष्टींना डॉक्टरांकडे जायची काय गरज वाटते? छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला माहीत नाही म्हणून आम्हाला अज्ञानापोटी डॉक्टरांकडे जायला लागतं. हे अज्ञान दूर व्हावं एवढीच इच्छा.